कॉलोनी खोळंबली असताना आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी टेकेपार लिफ्टचे पाणी सुरू करून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. यामुळे लाभ क्षेत्रातील 41 गावांमधील 5000 हेक्टर मधील रोणी जोमात सुरू होतील. पावसाळा सुरू झाला मात्र अजूनही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने धान उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. अशा स्थितीत गोसे प्रकल्पा अंतर्गत सर्व उपसा सिंचन योजनांचे पाणी सोडण्यात यावे अशी सूचना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गोसे प्रकल्प कार्यकारी संचालक शेख यांना केली होती. आजपासून टेकेपार उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार भोंडेकर यांचे आभार मानले. यावेळी तालुका प्रमुख अनिल गायधने, राजू थोटे, भूषण बोरकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मानवटकर, मॅकॅनिक विभागाचे कार्यकारी अभियंता दानी, हायड्रो विभाग कार्यकारी अभियंता रूपनूर, उप अभियंता कनिष्ठ अभियंता, सर्व गावातील सरपंच आदि उपस्थित होते. बीएस क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए यूट्यूब चैनल, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही यूट्यूब पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से बीएस क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें.